नमस्कार, मी वैशाली। आपणा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण शिरळ्याच्या सालीची कुरकुरीत स्वादिष्ट चटणी कशी करतात ते पाहणार आहोत। त्यासाठी मी घेणार आहे दोडक्याच्या सालींचा किस 1/3 कप, किसलेले सुके खोबरे 1/4 कप, सेंदो मीठ 1/4 टीएसपी, हिरवी मिरची 4, लसूण पाकळी 4, पांढरे तीळ 1 टीबीएसपी, जिरे 1/2 टीएसपी, हिंग पावडर 1/4 टीएसपी, हळद 1/8 टीएसपी, रिफाईंड तेल 1 टीबीएसपी। मी गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवत आहे। गॅसवरील कढईमध्ये गोडं तेल घालत आहे। कढईमध्ये जिरे, हिंग पावडर, हळद घालत आहे। कढईमध्ये दोडक्याच्या सालींचा किस घालत आहे। मी दोडक्याच्या सालींचा किस परतून घेत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। कढईमध्ये किसलेले खोबरे घालत आहे। मी मिश्रण चांगले परतून घेत आहे। कढईमध्ये पांढरे तीळ घालत आहे। मिश्रण चांगले परतून घेत आहे। कढईमध्ये लसूण पाकळी, हिरवी मिरची, सेंदो मीठ घालत आहे। मी मिश्रण चांगले परतून घेत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व मिश्रण ताटात काढून घेत आहे। सर्व मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। शिराळ्याची चटणी तयार झाली आहे। आता पुन्हा भेटू पुढील एका रेसिपीमध्ये।